ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नमस्कार, मी मगाशी खाली म्हटलं खरं म्हणजे मला काल यायचं होतं। अध्यक्ष म्हणले माझा वाढदिवस आहे, मला सगळ्यांना पार्टी द्यायची आहे, मग मी आज आलो। इथे मला ये असं म्हणले नाही, पार्टी दिली का तुम्हाला? आता काय म्हणजे फक्त राजकारणीच आमच्या पार्टीत, पण संकर्षण कराडेची कविता मला असं वाटलं की तुम्ही प्रश्न विचारणार मी बोलणार असं मी गृहीत धरलं। तीन दोन फेजच्या निवडणुका झाल्या आहेत, तिसरी फेज आता 7 तारखेला होईल। तर या पहिल्या ज्या दोन फेज झाल्या आहेत त्यामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेचा जर विचार करायचा झाला तर गेल्या वेळी पहिल्या फेजमध्ये 21 राज्यात भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार। 102 जागांच्या निवडणुका झाल्या होत्या, ज्यात 77 भारतीय जनता पक्ष लढला होता आणि 25 आमचे मित्र पक्ष लढले होते। तर अशा 102 पैकी भारतीय जनता पार्टी 40 जागांवर जिंकली होती फेज 1 ला। फेज 2 ला 13 राज्यांमध्ये 89 जागांना मतदान झालं, ज्यातल्या 71 भारतीय जनता पक्ष लढला होता आणि आमचे मित्र पक्ष 18 लढले होते। त्यापैकी आम्ही 58 भारतीय जनता पक्ष जिंकला होता। आणि आता तिसऱ्या फेजला जे मतदान होईल त्या 12 राज्यातल्या 94 जागांचं मतदान आहे, ज्यात 82 भाजप लढला होता आणि NDA मित्रपक्ष त्यातला 12 लढला होता 94 जागा, ज्यातल्या 72 जागा भारतीय जनता पक्ष जिंकला होता। तर या सगळ्या तिन्ही फेजच्या निवडणुकांच्या तयारीसाठी म्हणून माननीय पंतप्रधानांनी 76 सभा घेतल्या आणि 8 रोड शो केले। माननीय गृहमंत्री अमितभाईंनी 54 सभा घेतल्या, 13 रोड शो झाले आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी 40 सभा घेतल्या आणि त्यांचे 7 रोड शो झालेत। तर एकूण पहिल्या दोन फेजमध्ये, तर पहिल्या फेजमध्ये आमचा अंदाज आहे की आम्ही 9 ते 15 जागांपर्यंत त्यातली वाढ करू। दुसऱ्या फेजचं अजून पूर्ण आकलन यायचं आहे, पण तिथे आम्ही आधीच जास्त जिंकल्या होत्या त्यामुळे त्या जागा मेंटेन करणं आणि काही त्यामध्ये 5-7 वाढतील, पण एक्झॅक्ट फिगर त्यातली येते आहे। मतदान कमी होतंय कमी होतंय, तर जे काही ब्रेकिंगच्या घाईमध्ये आकडे येतात तर प्रॉपर डोंगराळ भागातल्या सकट सगळं कानाकोपऱ्यातलं मतदान आल्यानंतर आकडेवारी जी निवडणूक आयोगाने घोषित केली ती गेल्या वेळेच्या तुलनेने ओव्हरऑल ही साधारण तीच आहे। तरीसुद्धा 2 कारण, विशेषतः उत्तर भारतात मी बिहार आणि या सगळीकडे फिरताना UP वगैरे अनुभवतो, तर त्यामध्ये जो उन्हाळा मेमध्ये होता तो एप्रिलमध्येच
खरं म्हणजे फील होतोय एक महिनाभर आधी तो सगळं जाणवतोय. आणि दुसरं असं झालं की आएगा तो मोदी, त्यामुळे हार्डकोर मोदी वोटर जो असतो आणि एक मोदींजींना ॲप्रिशिएट करणारा वोटर असतो, त्यातला ॲप्रिशिएट करणारा वोटर त्या संख्येने बाहेर पडतो जसं होत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जवळजवळ 20-30% बूथवर विरोधक पक्षाचे कार्यकर्तेच दिसत नाही आहेत. काय म्हणले करून उपयोग आहे, एवढी मोदी देणार आहे. या 405 हा परिणाम दोन्ही याच्यावर झाला. मी उमेदवार शेवटी मिळत नाही आणि आता वायनाड हरू की काय म्हणून रायबरेलीला प्रियांकाला न लढवता राहुलजीने आता स्वतःची उमेदवारी घोषित केली. आता प्रियांकाजी लढणार असं चाललं होतं, जवळजवळ त्यांच्या नक्की झालं होतं, पण वायनाडला ज्या प्रकारचं चित्र उभं राहिलं त्यातून त्यांनी एकदम रायबरेलीकडे आपली सिक्युअर्ड जागा समजून अमेठीमध्ये तर गेल्या वेळी हरलेच होते, त्यामुळे यावेळी पुन्हा अमेठीत न करता त्या शर्माजींना तिथे आता उभं करतायत आणि हे स्वतः राहुलजी रायबरेलीमध्ये उभं राहतायत. हे चित्र आहे. मी अनेक उमेदवार जर आपण काँग्रेसचे विशेषतः पाहिले तर लढायला इच्छुक नव्हते, पण त्यांना आता लढलं पाहिजे असं सांगितलं गेलं. तर हे चित्र 405 जो काही नारा सुरू आहे त्याला धरून देशभरामध्ये आपण नक्की पाहतो आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजपच्या मतदाराला आम्ही आवाहन केलं आहे की जागा येईल पण ती चांगल्या लीडने येणं आणि आपला मोदींसाठीचं आपलं योगदान हे झालं पाहिजे. यासाठी चांगल्या संख्येने मतदान करा असं आवाहन आम्ही मतदारांना करतोच आहोत. प्रचारामध्ये देशभरात पाहिलं तर वेगवेगळे मुद्दे सगळ्या स्तरावर आहेत. भारतीय जनता पक्षाने तर फेज वाईज कुठले मुद्दे कसे याची आधीच आखणी केली आणि त्याप्रमाणे ते आम्ही मांडतो सुद्धा आहोत. त्या त्या राज्यांच्या मतदानाला अनुसरून ते मुद्दे हे त्यातले स्वाभाविकपणे पुढे येत आहेत. काँग्रेसकडनं एक प्रयत्न चालला आहे की भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आणि म्हणून त्यांना 405 पाहिजेत. अशा पद्धतीचा एक प्रचाराचा ते प्रयत्न करतायत, पण त्यालाही तसंच उत्तर मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियामधनं मोठ्या प्रमाणावर नेते देत आहेत, कार्यकर्ते देत आहेत की ज्यावेळी घटना निर्मितीला 60 वर्ष झाली त्यावेळी नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते तर त्यांनी गुजरातमध्ये घटनेची हत्तीवर्ण मिरवणूक काढली, ते पुढे चालत होते. भारतीय जनता पक्षाने आपलं संकल्पपत्र 14 एप्रिलला घटनेला साक्ष ठेवून मंचावर प्रकाशित केलं. काँग्रेसने 80 वेळा घटना बदलली आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात पूर्ण बहुमत असताना आणि 370 सारखा निर्णय करत असताना असं कुठलाही प्रयत्न केला नाही. हे लोकांसमोर आहे आणि काँग्रेसने तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट दिलं आणि पाडलं हेही लोकांना चांगलं आठवत आहे. त्यावेळी डॉक्टर मुखर्जींनी बंगालबंदामध्ये त्यांना या सगळ्या याच्यावर आणलं होतं, त्यामुळे हा प्रचार ते करतायत पण तो काही अजून तसा पकडत नाही. काँग्रेसच्या आपण जाहिराती पाहतो कुठेही सोनियाजींचा फोटो नाही, राहुलजींचा फोटो नाही किंवा खरगेजींचा फोटो नाही. ही बहुधा पहिली निवडणूक आहे की ज्यात फोटो टाकला तर मतं कमी होतील त्याच्या मुद्द्यावरच जाऊया अशा काँग्रेसच्या प्रचार समितीने नेत्यांना बहुधा कन्व्हिन्स केलेलं असावं. पण देशामध्ये हा सगळा प्रचार मुद्द्यांवर विरोधक आम्ही सगळ्या अर्थाने
मांडत असताना महाराष्ट्रात मात्र मला प्रचारामध्ये अगदी माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा सून बाहेरची असते या लेवलपर्यंत हा काही शाहू फुले आंबेडकरांचा शिवरायांचा महाराष्ट्रातला प्रचार असू शकत नाही. ज्या महात्मा फुल्यांनी महिलांसाठी इतकं केलं हे आम्ही ह्या सगळ्या सिनियर पॉलिटिशियनकडनं ऐकलं, त्यांच्याकडून असं वक्तव्य येणं की शिवसेनेचे संजय राऊत साहेब ज्या प्रकारचं अमरावतीच्या उमेदवारांना बोलले, ही शब्दावली कधीच महाराष्ट्राच्या प्रचारात ऐकायला वाचायला मिळत नव्हती. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा प्रचार जो मुद्द्यांवर गेला पाहिजे, शेवटी लोकसभेचं मतदान आहे, लोकसभेच्या मतदानामध्ये मोदींना निवडायचं का राहुल गांधीला निवडायचं हा लोकांना निर्णय करायचा आहे. आणि त्या अर्थाने काही मुद्दे मांडणं जे अपेक्षित लोकांना असू शकतं, दुर्दैवाने तसं काही इथे चित्र दिसत नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला भारतीय जनता पक्ष NDA म्हणून आम्ही गेल्या 10 वर्षातली कामगिरी त्याच्या आधीच्या 10 वर्षात तुलनेत काय काय झालं ही प्रॉपर त्यामधली मांडतो. आणि पुढे 2047 पर्यंत काय विजन आहे याची मांडणी, या सगळ्या अर्थाने मला असं वाटतं की लोकांसमोर जात असताना या मुद्द्यांच्या आधारे जाणं, ते त्या मुद्द्यांवर स्वाभाविकपणे मतदाराने आपलं मत व्यक्त करणं आणि मतदान करणं हे अपेक्षित आहे. आणि ज्यावेळी आपण भारत ही मदर ऑफ डेमोक्रॅसी आहे असं म्हणतो, त्यावेळी लोकांना ही अपेक्षा या पद्धतीची असते. आणि त्यामुळे मग पण UP आहे, बाकी ठिकाणी आहे, या सगळ्या ठिकाणी पाहत असताना खूपच चर्चाही मुद्द्यांच्या आधारे होत असताना आपण पाहतो. एकूण देशभरामध्ये पाहिलं तर यावेळी आसाम, बंगाल, ओरिसा, तेलंगणा, आंध्र यामध्ये बऱ्यापैकी जागा या वाढलेल्या दिसतील. केरळ, तमिळनाडूमध्ये काही जागा यावेळी नक्की निवडून येतील त्याच्यामध्ये. आणि बाकीच्या जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये गुजरात पूर्ण आहे, राजस्थान पूर्ण आहे, मध्य प्रदेश पूर्ण आहे, तर या सगळ्या UP मध्ये वाढतील. यावेळी म्हणजे UP मध्ये 80 पैकी 70 वर 72-73 पर्यंत जाऊ शकतात, इतकं आज एक चांगलं वातावरण देशभरामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लोकसभेमध्ये NDA चांगल्या जागा घेऊन निवडून येईल आम्हाला विश्वास आहे. आणि जे देशात जे राष्ट्रात आहे तेच महाराष्ट्रात सुद्धा नक्की दिसेल. दोन मे कुठे 14 होते, 19 नव्हते. मला असं वाटतं की एकदा निवडून आल्यानंतर त्यांनी जर ठरवलं की बा उत्तर प्रदेश सारख्या प्रदेशातून आपण खासदार म्हणून निवडून यावं, तिथल्या लोकांशी त्यांचा एक कनेक्ट सुद्धा चांगला पद्धतीने झालेला आहे. मी अगदी ते ठरवून गेल्या वर्षभरात दर महिन्याला एक आमच्या बूथ प्रमुख आणि यांच्यावर टिफिन बैठक करणं अशा याच्यावर ते कनेक्टेड आहेत. त्यामुळे वाराणसी काही अमुक एक कारणाने आहे असं नाही, तिथे गेल्या आहेत, निवडून येतात, त्यामुळे पुढे तिथे आहेत. नाही, एकदा अटलजी आमच्या एका बैठकीत बोललेलं मला आठवतं, ते माननीय अटलजी म्हणले होते की दिल्ली का रास्ता UP से जाता है. पण ते मला असं वाटतं की त्याच्या आधी जे सगळे पंतप्रधान UPतले झाले असा उल्लेख करत त्यांनी मांडलं, पण नंतर नरसिंहराव पण झाले, बाकी झाले, असं काही त्यातलं हे नाही, एक वेगळं त्याचं महत्त्व आहेच. झाली काल रात्री
तुम्ही चॅनल इलेक्ट्रॉनिक चॅनल एवढं रागावर होता का हो, ते बघत चला हा. असं काही दिसत नाही मला. असं काही मला दिसत नाही. त्यांचं असं स्टेटमेंट ममतादींविषयी आलं होतं, ऐकलं होतं का तुम्ही? कारण ते व्यक्तिगत राजकारण कधीच करत नाही. मला असं वाटतं की आता अकाली दलाचे ज्यावेळी बादल वारले तर त्यावेळी स्वतः त्या सगळ्या पूर्ण प्रोसेशनमध्ये पंतप्रधान वेळकोण राहिले, कारण एक त्यांचं सरचिटणीस असताना नातं होतं त्यांच्याबरोबर. तर असं मला वाटतं ते रिलेशन त्यातले मेंटेन करतात. म बोलवलं कोणी? संजय राऊतांचं असं स्टेटमेंट आहे की मोदींना असं कळतं की बहुमत मिळत नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीने आता स्टेटमेंट केली जाते. तुम्ही सिरियसली घेता? हे कोण म्हणतंय मला कळत नाही. इकडनं लढतील किंवा असं आहे असं कुठे काय काहीच त्यातला हे नाही. थोडं जरा लेफ्टिस्ट होतो मी, जरा जास्तच राईटिस्ट आहे. मला असं वाटतं की आपली ताकद वाढवणं हे गरजेपोटी नसतं. एखाद्या चांगल्या विकसित भारताच्या योजनेमध्ये कोणाला यायचं आहे आणि त्याचं येताना जे विचार आपल्याला पटत आहे तर घेतलंच पाहिजे. पुन्हा तेच मला असं वाटतं की समजा उद्या जानकरांना आमाला पाठिंबा द्यायचा आमच्यावर यायचं आहे तर आम्ही घ्यायचं नाही. राजकारण बिरजेचं करायचं का आपलं आपलं हे करायचं? कुठले नाही स्वाभाविकपणे ज्या चर्चा नेत्यांची होते त्या स्थानिक याच्या ती होतच असते. कधी हे जाता एकनाथ शिंदेच्या घरी जायचे, देवेंद्रजी जायचे, ते कधी त्यांच्याकडे जायचे. होई आता ते स्वतःच म्हणले आता त्यात काय राहिलंय? कोणाचाही विरोध नाही. बावनकुळे देवेंद्र फडणवीसांचा विरोध नाही, त्यामुळे त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही. तुम्हाला असं वाटतं का की आमच्या इथे निर्णय केंद्रीय नेतृत्वावर चर्चा न करता होतो? आलं उत्तर, आलं ना आता उत्तर आलं ना. सांगितलं आम्ही टीम वर्क आहे, केंद्रीय नेत्यांवर आम्ही चर्चा करून निर्णय घेतो.
अहो कुठल्या म्हणजे बिहारचा सम्राट चौधरीचे आता सगळे निर्णय नसतात. मी तुम्हाला मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे ना. मला काय वाटतं की पुन्हा आता तुमचं ना राज्यातल्या राजकारणासारखं झालं आहे. पुण्याच्या पत्रकारांचं एक ज्या स्तराचं आहे की नाही, की मला असं वाटतं की एक काहीतरी वाक्य घेतलं आणि ते चालवलं यात काही मजा नाही. आपला थॉट काय आहे, तर थॉट भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रदेशाचा नेतृत्व केंद्रीय नेतृत्वावर चर्चा करूनच निर्णय घेतं, अजून तरी तसंच आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉनस्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या सुडाचं राजकारण अजिबात नाही, नाहीतर ते मुख्यमंत्री झाले असते. हो म्हणजे पक्षाने घेतलाच ना. मला असं वाटतं की जर युती म्हणून तुम्ही लढता, युती म्हणून लढल्यानंतर तुम्हाला मतं मोदींच्या नावाने तुम्ही घेता, आम्ही पण बाळासाहेबांच्या नावाने काही मतं नक्की घेतली असणार, आणि मग तुम्ही नंतर सत्तेसाठी युती जी आहे ती तोडून जाता, ही जी गद्दारी आहे त्याचा पूर्ण समाचार घेणं ह्याला सूड नाही म्हणत. तुम्ही लोकांशी गद्दारी केली आहे, आणि लोकांशी जी तुम्ही गद्दारी केली त्याला कुठे ते धडा शिकवलाच पाहिजे ना. म्हणजे तुम्ही जर आकड्याचं गणित करता तर मग आम्ही आकड्यांचं गणित करतो. आम्ही विचारावर युती केली, विचारावर मतं मागितली, विचारावर मतं मिळाली, विचारावर आपण सरकार बनवलं असतं. पण तुम्ही आकड्यावर गेला तर आम्ही आकड्यावर गेलो. मला माझंही कापलं गेलं होतं, मी आज इकडे आलो. माझं पण माझं हे उत्तर आहे ना, तुमचं उत्तर तुम्ही द्या मला चालेल. मुळात आम्ही इलेक्शनसाठीच्या हे मॅनिफेस्टो मतांसाठीचं नाही आहे, तर ती आमची विजन आहे. मला आठवतं पावणे दोन वर्षापूर्वीची घटना असेल, हैदराबादला आमची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती आणि मी या त्याचवेळी आम्ही एक लोकसभा प्रवास योजना सुरू केली, ज्यात 160 लोकसभा गेल्यावेळी ज्या आम्ही हरलो होतो त्याचं काम आम्ही त्यावेळी सुरू केलं होतं आणि त्या मी संयोजक होतो अखिल भारतीय स्तरावर. तर त्या कार्यकारिणीमध्ये एक मध्ये चहाचा ब्रेक झाला, तर त्यावेळी मी काही राज्यांचे मुख्यमंत्री आहेत, योगीजी होते, हेमंत विश्व शर्मा, शिवराज चव्हाण होते त्यावेळी, विजय रुपाणी होते इकडे मला वाटतं, आणि पुष्कर धामी, अशा 5 जणांना घेऊन मी त्यांच्या राज्यातल्या काही गोष्टी सांगत होतो. तेवढं तिकडं माननीय पंतप्रधान आले, तेवढं क्या चर्चा चाल रही आहे जरा आपलं लोकसभेचं वगैरे असं म्हटलं की लोकसभेचं आम्ही करतो आहोत. तावडे यार चुनाव छोडो, 2047 में देश कैसा होगा इसकी चर्चा करो और इसका इनपुट दो, बोले अगर हम मिले हैं तो इसमें समय करो, बाकी तो करना ही है अपने को, बोले. तर या विचाराने माननीय पंतप्रधान यातला विचार करत आहेत. त्यामुळे इलेक्शनसाठी मतांसाठी आम्ही काँग्रेसनं जसं 1,00,000 रुपये देऊ हिशोब काढला, बजेट किती राहुल गांधींना माहिती आहे का आणि शक्य आहे का ते? मला अभिजित पाटलांची केस मला माहीत नाही, पण बाकी जे जे आलेले आहेत
त्यांच्या चार्जशीट फाईल झालेल्या, त्यांच्यावर आता काही दबाव नाही आहे. जर संजय राऊत आले असते तसं असतं तर असं काही त्यातलं नाही आहे. मला असं वाटतं की पक्षामध्ये आता इतकी, आता काल त्या रुपाली गांगुली आल्या, त्यांच्यावर काय दबाव होता? IFS ऑफिसर, अमेरिकेचे राजदूत आहेत ते आपल्याकडे आले, त्यांचं काय असे खूप नाव अशी आहेत. गेल्या वेळी पण इतक्याच घेतल्या होत्या. गेल्या वेळेच्या आकडे काढा, एवढ्याच होत्या. असं कोणी बोललंय का अजून? जे बोलतील ते सांग. जाऊ दे, आता जे झालं ते सगळ्यांना खूप स्पष्ट आहे काय झालं काय नाही. कधी दादा बोलले, कधी पवार साहेब बोलले, कधी देवेंद्रजी बोलले, कधी उद्धवजी बोलले. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, त्यावर अजून काही वेगळं भाष्य केलं पाहिजे असं नाही. कोण? पण खासदार झाल्यानंतर राज्यात राहता येत नाही असं कोण म्हणलं? आता CP जोशी आमचा राजस्थानचा अध्यक्ष आहे, खासदार आहे, पण राजस्थानचं सरकार निवडून आणलं त्याने. मग कर्नाटकने जे केलं त्याच्यावर मोदींनी आपलं वक्तव्य केलं. मी मगाशी म्हटलं असं की त्यांच्यावर चार्जशीट फाईल झालेल्या आहेत, बरोबर. त्यामुळे त्या अर्थाने आता कोर्ट विल टेक द निर्णय. किरीट सोमय्यांनी त्या गोष्टी मांडल्या होत्या, त्याला खरं खोटं येईल बाहेर. दोन हजार 2019 सेम चर्चा होती, हंग पार्लमेंट येणार. सेम दोन मोठ्या एक चॅनलचे आणि पेपरचे संपादक यांनी महाराष्ट्र दौरा करून त्यांचे रोज यायचं. ते माझ्या मित्राचं मी मला भेटीत पण राहिलं की अवघड आहे, इतकं सोपं नाही. आणि मग त्यामुळे आम्ही पण भीत 270 वगैरे बोलताना फक्त अमितभाई म्हणायचे की 300+ ये आज लिख केलो मेरे से. आणि खरंच झालं. मला वाटत सांगितलं 52 ना मागच्या वेळेस. मला असं वाटतं की आम्ही जो महाराष्ट्राचा धरतो आहोत, तर मागच्या वेळी आम्ही जो आकडा आणला तो आकडे 40+ वर आम्ही जे विचार करतो आहोत. 52 मी आपलं दिल्लीत आलो. मला वाटतं बिहारमध्ये जे खाली सामाजिक गणित असतं ना, ते नितीश कुमार आमच्यावर आल्यामुळे खूपच बदललं एकदम. आणि RJD लालू यादवांचा पक्ष हा पूर्ण, त्यांची भिस्त ही यादव आणि मुस्लिम वोट्स पुरतीच राहिली आहे आणि ते त्याच्या भोवती त्यातलं फिरत आहेत. त्यामुळे ते यश, ते यशाचं गणित बनवत नाही आहे मतांचं त्यांचं. नाही उलट अररिया किशनगंज सारख्या मुस्लिम, कारण हे बांगलादेशला लागून सगळे मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये यादव इंडियाला वोट करतो.
मला वाटतं की प्रज्वल रेवणाच्या मुद्द्यामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक होऊन तो जाईपर्यंत हा विषय का थांबवला होता, तो वोकलिगा मतं पाहिजे होती म्हणून, त्याच्यावर कोणीच विचारत नाही. त्यांच्याकडे 3 महिने आधी होतं हे त्यांचेच लोक सांगतात, मग तो आधी का नाही आला मुद्दा, हा विचारला पाहिजे त्यांना. आणि आम्ही तर क्लिअर सांगितलं या विषयामध्ये. अमितभाईंनी तर त्यानंतरच्या भाषणातली सगळी वक्तव्य आहेत की अशा प्रकार महिलांवरचे अत्याचार तर आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांना त्यांनी ॲक्शन पण घेतली. जरांगे पाटलांनी आता तो मुद्दा, त्यांचं आंदोलन हे निवडणुकीपासून बाजूला ठेवलं आहे आणि त्यांनी समाजाला सांगितलं की तुम्हाला वाटेल त्याला मतदान करा बस. मला काय वाटतं याच्यापेक्षा मी एकदा सहज निवडणूक आयोगातल्या काही अधिकाऱ्यांबरोबर गप्पा मारला की बा तुम्ही एवढं काय करता, मग त्यांनी मला पूर्ण गृह खात्याकडनं आणि संरक्षण खात्याकडनं आलेली डिप्लॉयमेंट दाखवली की कशी कशी आम्हाला मूव्ह करावी लागते आणि त्यामुळे या निवडणुका कशा फेअर होतात, कुठेही काही अघटित होत नाही. त्यामुळे त्या आणि निवडणुका आहेत म्हणून सीमेवरचं कमी करता येत नाही किंवा लॉ अँड ऑर्डरचं बाकी कमी करता येत नाही, ते ठेवावंच लागतं. तर त्याची ती ॲडजस्टमेंट असते. लोकसभेतला अनुभव घेतो आम्ही, विधानसभेची तयारी लगेच लोकसभा झाल्याला चालू करू, काय काळजी करू नका. त्यामुळे यावेळी तितकं पेंडिंग ठेवणारच नाही. अजित दादा कोणाचा दबाव ऐकतात का? शरद पवार साहेबांचा नाही ऐकला काय? पण तुम्ही तू पुण्यातला पत्रकार अजित दादा ओळखत नसतील तर अवघडच आहे. आता अजितदादांचे कुठले भाऊ कुठे आहेत आणि ते काय बोलतात तुम्हाला माहिती आहे ना? मग तुम्ही अजून अजितदादांना ओळखलं नाही? मी त्यांचा चांगला मित्र आहे, मी ओळखतो त्यांना. याही पण आहे आणि चांगला आहे, चांगला आहे. नाही, सगळ्याच फेजमध्ये या निवडणुकीत महिला मतदार आणि फर्स्ट टाइम वोटर हा मोठ्या संख्येने मोदींच्या सगळ्या कार्यशैलीवर, सगळ्या विकसित भारतच्या संकल्पनेवर चांगल्या, म्हणजे मी तर बिहारमध्ये पाहिलं की घरातल्या पुरुषांनी सांगितलं की इकडं मत द्यायचं आहे, पण तरी महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केलेलं आहे. आणि ग्रामीण भागात बिहारमध्ये असं होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण वन नेशन वन इलेक्शनच्या चर्चेच्या वेळी हाही मुद्दा त्यातला टर्नआउटचा अधिक आलेला आहे. त्यामध्ये नोटाही असेल, पण ॲडिशनली काही त्यात करता येऊ शकतं का, असे काही सजेशन त्याच्यासह आले आहेत. पण केलेलं चांगलं राहील असं सगळ्यांनाच वाटतंय. मला असं वाटतं की थोडं, जसं आता आज मी इथून अक्कलकोटला जाणार आहे, तर पायलट मला सांगितलं की साहेब ऊन खूप आहे, त्यामुळे पॅसेंजर 5 ऐवजी 3 करा, म्हणजे रिस्क नाही आहे, 5 सीटर आपण जाऊ शकतो. तर मला वाटतं थोडं राजकीय नेत्यांनी सुरक्षेच्या सूचना जर काही पायलटच्या असतील
तर त्या थोड्या अधिकच पाळल्या पाहिजेत. कारण शेवटी हेलिकॉप्टरचं उडणं हे आणि असणारा उन्हाळा याच्या खूप त्याचा परिणाम असतो. आणि त्यामुळे आमच्यावर प्रेशर असतं, तिथले कार्यकर्ते वाट बघतायत, तिथे गेलं पाहिजे, मग त्या दोन पत्रकार बरोबर घेतलेच पाहिजे, मग पुन्हा एक कमी केला तर पुन्हा त्याचं काय, मग हे नको. त्यामुळे पत्रकारांनीसुद्धा कमी जायचा आग्रह धरलेला. बरा, चला आता चार नाश्ता करत गप्पा मारूया ना, ते झालं. खोलून द्या म्हणजे तुम्ही ना मी महाराष्ट्रात येणार नाही. ओनली राष्ट्र, नो महाराष्ट्र. तुम्ही उद्या आता म्हणाल की मेधाताईनं दिल्लीत पाठवून दिलं, काढलं महाराष्ट्रात ना, त्या इथेच ऍक्टिव्ह आहेत कोथरूडमध्ये आणि पुण्यामध्ये. आम्हाला डॉक्टर गोपछेडे पण तेच म्हणला, साहेब धन्यवाद तुमच्यामुळे झालं, ते नाही तुम्ही विचारत. अच्छा, अशोक चव्हाण, अशोक चव्हाणचं मीच ते बाजूला पडलं का. मी पुन्हा सांगतो, असं आहे बघा, राज्यातील नेतृत्व तिकिटांच्या शिफारसी करत असतं आणि तिकडे चर्चा होते. इथून वर पाठवलं आणि तिथनं हो नाही होऊन आला असं कधीच होत नाही. आणि देवेंद्रजी तर इतके सिनियर आहेत, ते स्वतः इलेक्शन कमिटीचे मेंबर आहेत, त्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, त्यानंतर गुजरात, या सगळ्या राज्यात तर त्या लीडरशिप बरोबर नीट चर्चाच होत असते त्याच्यामध्ये. बाकीच्या राज्यातही होत असते, पण कधी कधी ओव्हरऑल करावं लागतं, पण नॉर्मली महाराष्ट्र या विषयामध्ये ओव्हरऑल कधी होत नाही, चर्चा होऊनच होते. वेळ लागतो, वेळ घेतो, पण मी आंबा काढतो आणि मीच खातो. कोकणातला माणूस आहे मी. मला असं आहे की अजून सुप्रीम कोर्टाचा पूर्ण हिअरिंग त्यातला पूर्ण व्हायचं आहे, त्यामुळे त्या ह्याच्यावर मी बोलत नाही. आम्ही कुठली निवडणूक सिरियसलीच घेतो. पुण्यातला पत्रकार हुशार कसा असतो, मी काय बोललो रेकॉर्डेड आहे, आणि तुम्ही जे बोला ते रेकॉर्डेड आहे, आणि तसं जर नसेल तर काय देणार, अध्यक्षांची पार्टी तुम्ही देणार कालची राहिलेली. मी असं म्हटलं की जो मतदार आहे, ॲडिशनल टक्का जो असतो, जो अधिक येऊन बाहेर व्होट करतो, मोदी येणारच आहे असं त्याचं असतं. कार्यकर्ता, लिथार्जी हा शब्दच वापरला नाही, त्यामुळे उलट पहिल्या फेजला कमी झाल्यामुळे कार्यकर्ता आमचा अजून जोशात आहे त्याच्यामध्ये, त्याला अजून वोटर बाहेर काढू. आणि त्याचबरोबर मी विरोधकांमध्ये सुद्धा कशी लिथार्जी आहे, तर ती तुम्हाला दिसलीच नाही, तुम्हाला इथली लिथार्जी दिसली नाही बोलला तुम्ही. अच्छा, मी त्या कार्यकर्त्याला मी कसं काय प्रेरित करणार. ते मला असं वाटतं की हा मुद्दा आमचा जो ॲडिशनल 3-4% वोट लीड वाढवणारा जो असतो अधिक, त्या वोटरपुरता जास्त आहे. मला ठरवतील आता, म्हणजे पाठिंबा दिला ते येतीलच ना. इथल्या अजून सभा पुढच्या प्लॅन व्हायच्या, त्यावेळी ठरेल ते. घोषणा केली राज ठाकरेंनी आणि प्रश्न विचारता मला, याला गारज आहे.
चला आता खाली गप्पा परत बोलूया. मुंबई 6-6 नाही, फरक तर स्वाभाविकपणे ज्यावेळी दिल्लीत माणूस जातो ना त्यावेळी आता महाराष्ट्र एक 48 जागामध्ये असं इतकं एकदम लहान वाटतो. UP 80 जागा आहे. पुन्हा बिहारमध्ये जर काम करताना मतांचं गणित वेगळ्याच लेवलला विचार करावा लागतो. महाराष्ट्रामध्ये तसंच सोपं आहे. तर अशा खूप गोष्टी आहेत की ज्या तिकडे गेल्यानंतर तुमचं बघण्याचा एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये खूप फरक पडतोच. रेस्कोसला आहे. यावेळी आम्ही त्यांना विजन जास्त मांडली आहे 47 यावेळी. अमुक करू तमुक करू तमुक करू हे आम्ही खूप कमी ठेवलं. आम्ही विजनवर जास्त यावेळीच्या आमच्या संकल्पपत्रामध्ये जोर आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.